बंधाऱ्याचे नियोजन करून जास्तीत जास्त बंधारे बांधून पाणी अडवून भविष्यातील पाण्याची भेडसावणारी समस्या मिटवावी असे आवाहन मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळे यांनी सलगरे येथे केले. सलगरे येथे लोकसहभागातून व विठ्ठल दाजी पाटील महाविद्यालयाच्या सहकार्यातून हा बंधारा बांधण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण आज सलगरेमध्ये वंडराई बंधाऱ्यासाठी जागा आयडेंटिफाय केल्या होत्या आणि त्या आपल्या या ठिकाणी आपण आज दोन बंधाऱ्यांचं कामकाज पूर्ण केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आत्ता जो दुष्काळी परिस्थिती आपल्याला भेडसावत आहे त्यासाठी आपण भविष्यकाळातील नियोजन यासाठी हे वंडराई बंधारे बांधत आहोत. यासाठी आपल्याला सलगरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यवाडी, ग्रामस्थ आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी विठ्ठलदाजी पाटील आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेजचे सगळे माझे NSS चे विद्यार्थी, त्यांचे सर, मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण हा या ठिकाणी वंडराई बंधारा बांधत आहोत. मिरज तालुक्यातील सर्व आपलं जे दुष्काळप्रवण क्षेत्र आहे त्या सर्व ग्रामस्थांना आणि सर्व प्रशासनाच्या माध्यमातून मी सर्वांना नम्रपणे आवाहन करू इच्छिते की आपण वंडराई बंधारे जास्तीत जास्त बांधून आपल्याकडं पाणी अडवून आपले भविष्य काळातील जी पाण्याची भेडसावणारी चिंता आहे ती आपण सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया आणि यामध्ये आपण आपल्या सगळ्यांनी खारीचा वाटा उचलणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्वांनी आपलं सहकार्य द्यावं आणि प्रशासनाला योग्य ती मदत करावी. वंडराई बंधारा बांधल्याने याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यावेळी सलगरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच जयेशताई पाटील, उपसरपंच रुपाली हरगे, माजी सरपंच तानाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, रमेश चाळके, ग्रामपंचायत सदस्य अक्काताई अजेटराव, अनुराधा एकुंडे, सुनीता राजके, सुनंदा चौगुले, विद्याताई शिंदे, महाविद्यालयाचे अध्यापक स्वामी SG, शिक्षक भिसे, उल्हास मालगावे, VJ पाटील, होनराव SA, PS मगदूम आदी शिक्षकांसह महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.